न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र दिंडोरी प्रणित विभागातून आम्ही दिवाखोळीवाडा या केंद्रातून आम्ही विवाह संस्काराचं कार्यक्रम आयोजित केलेलं आहे. या विभागातून मी कार्य करत आहे इकडे आणि मागे आपल्या सप्ताहात सुरुवात झाल्यापासून हे आम्ही कार्य इकडे चालू केलेलं आहे. विभागाचं विवाह संस्कारामध्ये आम्ही प्रथम त्यांचे नावनोंदणी अभियान चालू केलेलं आहे. नावनोंदणीसोबत आम्ही त्यांना युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करतो की त्यांना सगळ्यांना समजावतो की योग्य जोडीदार असं कसं असावं, योग्य नवरा बायकोसोबत कसं राहावं, काय कोणते कार्य करावे नवऱ्याने कोणते कार्य वाईफाने, हे सगळे संस्कार आम्ही त्यांना देतो. तिथून त्यांची नावनोंदणी वगैरे करून आम्ही योग्याने अनुरूप जोडीदार मिळावा ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि आपल्या जोडीला या आध्यात्मिक मार्गासोबत त्यांना एक वैज्ञानिक जोडी पण आम्ही त्यांना सोबत देतो. आम्ही आपल्या इथून सगळं मार्गदर्शन त्यांना दोन्ही मार्गाने करतो, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक, त्यामुळे त्यांना सगळं लाभच होतो हे असं आमचं. श्री स्वामी समर्थ, मी सुवर्णा जाधव,
माझ्यावरती विवाह संस्कार ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. आमच्याकडे विवाहाची नावनोंदणी केली जाते, तेही विनामूल्य केली जाते. तसेच आम्ही फॉर्म भरताना, फॉर्म जेव्हा आम्ही भरतो त्यावेळेस आम्ही त्या मुलाची आई आहे किंवा ती मुलगी आहे तिला आम्ही तिच्यावरती आम्ही संस्कार केले जातात. दोघींनाही आम्ही व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करतो की जेणेकरून पुढच्या म्हणजे पुढे त्यांना जर विवाह जुळला, आम्ही जुळवतो, पण विवाह जर जुळला तर ते वेगवेगळ्या समस्या असतात, म्हणजे सासूचं सुनेचं पटत नाही आहे, त्यासाठी आम्ही त्यांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करतो की जेणेकरून ती सासूला सांगितलं जातं की ती सून जी येणार आहे, ती मुलगी जी येणार आहे, ती आपली एक मुलगी आहे, ती सून नाही आहे. आणि सुनेला पण सांगितलं जातं की ज्यावेळेस तुझं लग्न झालं आहे की त्यावेळेसपर्यंत ती मी तुझी आई आहे, आणि जर लग्न जर झालं ती तीच तुझी आई आहे, हेही आम्ही मार्गदर्शन करतो. मुलीलाही मार्गदर्शन केलं जातं. तिचं युग जे झालं आहे की प्रत्येकाला सून ही जॉब करणारीच पाहिजे आहे. आता आम्ही जे आज जे फॉर्म भरले तर विचारलं आम्ही काय तुमच्या अपेक्षा आहे, तर तेव्हा एकच सांगितलं म्हणजे प्रत्येकाचे एकच आहे की घरी राहणारी सून नको आहे, ही जॉब करणारी पाहिजे आहे. मग आम्ही जॉब करणाऱ्यांनाही आम्ही सांगितलं, आज आमच्या ताई आल्या होत्या, वंदनाताई, त्यांनीही मार्गदर्शन हेच केलं की जॉब करणारी हवी आहे तर मग ती धक्काधक्कीच्या जीवना जॉब करणार, घरी येणार, सगळं तिला आवरायला लागणार, तर त्यावेळेस तुम्हीही तिला सांभाळून घ्यायला पाहिजे ना. तर त्यासाठी आम्ही आज जो मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये ताईंनी पण सगळ्यांना हेच मार्गदर्शन केलं आहे की सुनेला मुलगी म्हणूनच स्वीकारा, की ज्या म्हणजे त्यांनी सगळ्यांना तेच सांगितलं आहे की आज तुमच्या घरी जी येणार आहे ती मुलगी म्हणून आहे. आणि मुलींना पण तेच मार्गदर्शन केलं की आई ही फक्त लग्न होईपर्यंतच असते, ती पुढच्या जीवनासाठी ती सासू ही तुझी आई आहे. तेव्हा हे जर जेव्हा मुलगी सून ही सासूला जेव्हा आई म्हणणार आणि सासू जेव्हा सुनेला मुलगी म्हणणार तेव्हा घटस्फोट ह्या गोष्टी होणार नाही आहे. तर तेव्हा संसार हे सुरळीत केले जाते. आपल्या दिंडोरे प्रणित केंद्रामध्ये आम्ही इथं रजिस्ट्रेशन वगैरे सगळे करून घेतो, फॉर्म भरून घेतो, हे सगळं विनामूल्य आपण करतो त्यांच्यासाठी. त्यांच्याकडे सगळे फॉर्म भरून त्यांचं सगळं हे करणं विनामूल्य करतो. आणि हे आध्यात्मिक केंद्र तुम्हाला जसं मागे बोललं विज्ञानाकडे जातो, म्हणजे आम्ही त्यांचं डिजिटल ॲपमध्ये एक त्यांना सगळे डेटा भरून त्यांना एक प्रोफाईल बनवतो त्यांची, आणि त्यांच्या प्रोफाईलला योग्य असेल असं त्यांनी स्वतः सर्च करून तिथून त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सगळं हे करायचं. ही आम्ही सुविधा केलेली आहे, मोफत केलेली आहे, त्यामुळे ते आमचे काही असे हे चार्जेस नाहीत. आम्ही सगळ्या आणि आपल्या ह्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे सगळ्या पंथाच्या लोकांची आम्ही नोंदणी करून घेतो, आणि आपल्याकडे त्यांचे सगळ्यांचे हे आहेत. मग त्यामुळे कोणत्याही जाती धर्माचे असेल, कोणत्याही कुठल्याही पंथाचे असेल, कोणत्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यातले कुठल्याही गावातले असेल तरीही आपण त्यांचं सगळं हे करतो. आणि लग्न जुळवण्याचं आम्ही आमच्या मनापासून प्रयत्न करतो. स्वामींचा आशीर्वाद आमच्या मागे आहे, सगळ्यांच्या मागे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या दिंडोरे प्रणित केंद्रामध्ये विनामूल्य जे आपल्या महाराष्ट्रातील दुष्काळ भागातील जे शेतकऱ्यांनी आत्महत्या वगैरे केलेल्या आहेत त्यांची परिस्थितीने अशा शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या आम्ही लग्न विनामूल्य आपल्या दिंडोरी दरबारात लावलेले जातात, तर तेही आमच्याकडून एक सेवा केली जाते. आणि सोबतच आपले गुरुमाऊली त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करतात, चांगलं आयुष्याबद्दल त्यांना कसा सुखाचा संसार करायचा ह्याबद्दलही सगळं मार्गदर्शन आमच्या केंद्रातून इकडे केलं जातं. माझं नाव विजय वैद्य, मी इथे प्रस्तुत्वाची सेवा दिवा कोळीवाडा केंद्र सेक्टर 10 आणि गावदेव मैदान इथे गेल्या 4 वर्षापासून मी इथे सेवा करतो. प्रश्नोत्तर हा प्रश्नोत्तर विभाग असतो हा आमचा पूर्णतः मोफत असतो, इथे एक पैसाही कोणाकडे घेतला जातो, विनामूल्य असतो सर. आमच्याकडे जास्तीत जास्त लोकांचे प्रॉब्लेम येतात, आर्थिक प्रॉब्लेम असतात, घरात पटत नाहीत, कर्जबाजारीपणा, नोकरींचे प्रॉब्लेम, विवाहाचा प्रॉब्लेम, त्यासाठी आम्ही त्यांना वेगवेगळे मंत्र जप का लावतो. विवाहासाठी आम्ही
विवाह मंत्राची एक माळ दुर्गा सप्तशीचे पाठ काय लावतो, दुर्गा सप्तशी पाठ करताना विवाह मंत्राचा संपूट लावून पण काय सांगतो म्हणजे त्याचा रिझल्ट फास्ट येतो. कर्ज बांधायचे जागे असतात त्यांना आम्ही रोज रात्री विष्णू सहस्रनामाचा लावतो, रात्री कालभैरव सत्व म्हणायला लागतो कारण चिटिंग केसेस पण असतात, त्यामुळे कालभैरव हे असं असतं दैवत आहे की ते आपलं रक्षण करतं. प्लस जे लोक खोटे व्यवहार करतात त्यांना ते शिक्षा करतात. ते स्तोत्र करताना आपली साईड एकदम प्रामाणिक पाहिजे, आपण मनापासून प्रामाणिकपणे केलं तर बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं सॉल्व होतात. आमच्याकडे असे कितीतरी घटना आहेत की सुनांनी सासवांना फसवलेलं आहे, त्यांच्यावरती चोरीचे आरोप केले की माझ्या सासूने दागिने माझे घेतले आणि पोलीस कंप्लेंट केल्या. ती सुनबाई त्या सासूच्या 4 महिन्यानंतर ती पाया पडली. आमचं बटुक बैगस स्तोत्र, ते बटुक बैगस स्तोत्र मी त्या बाईला वाचायला गेलं, तिने ती प्रामाणिकपणे सेवा केली आणि त्याचा परिणाम तिला 1.5 महिन्यात ताबडतोब पोटात केसच जातो पण याचा पाऊट म्हणजे ती त्यांची सून सगंड झाली, नंतर तिचा डायव्हर्स जातो सर, पण जी तिने आरोप केलं ते केलं. अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे आर्थिकसाठी आम्ही विष्णू गायत्री म्हणतो, लक्ष्मी गायत्री म्हणतो, विष्णू सहस्रनाम, नंतर पितरांची जी असते पितरांचा दोष असतो त्या दोषासाठी आम्ही साधे साधे तोडगे देतो, पाण्यामध्ये हळद आणि कागेटी टाकायचं आणि ते पिंपळ झाडा व्हायचं, त्यामुळे तुमचा पितृदोष बऱ्याचपैकी कमी होतो. आपल्या केंद्रामध्ये गाई पण आहे, त्या गाईच्या गोमूत्रापासून बरेच रोग साधत, म्हणजे गाईची गोमूत्र जर तुम्ही काचेच्या बाटलीत ठेवलं आणि ते रोज जर टाकलं तर तुमचा मोतीबिंदू 4 दिवसात कमी होतो. अनुभव घेऊन बघा, मोतीबिंदू जर तंतू असे 4 पण काचेच्या बाटलीत ठेवायचं, प्लास्टिकच्या बाटलीत नाही, नियमितपणे तुम्ही टाका तुमचा मोतीबिंदूचा त्रास कमी होतो. हो मत पण गावठी गाय पाहिजे, इंग्लिश गाय जर्सी गाय नाही त्यांच्या पाहिजे. विवाहाचे प्रश्न असतात, विवाहाच्या प्रश्नाचे विवाह मंत्र देतो, दुर्गा सप्तशीचे पाठ देतो वाचायला आम्ही त्यांना, दुर्गा सप्तशीचं पाठ करताना विवाह मंत्राचं संपूट लावून देतो, त्याचं रिझल्ट फास्ट निघतात. बाकी मग जनरल मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही त्यांना लहान मुलं समजा चिडत असतील हे कळत असेल तर मुलाच्या डोक्यावरती हात ठेवून आम्ही रामरक्षा आणि गजेंद्र मोक्ष म्हणा सांगतो त्यांच्या आईला. वाढदिवस आपण साध्या पद्धतीने करतो, रामरक्षा म्हणतात ज्या दिवशी मला वाढदिवस असेल त्या दिवशी त्या बसवायचं देवापडवे आणि रामरक्षाचे पहिले 10 श्लोक म्हणायचे आणि त्याच्या डोक्यावरती अक्षर टाकायचे, त्याच्यापासून रामरक्षा त्याच्या मुलांचा संशोधन. बऱ्याच गोष्टी विषय म्हणजे सेवा आपली सगळी विनामूल्य असते, कोणाकडनं 1 पैसाही इथे स्वीकारला जात नाही, आमची फी काही नसते. स्वामीने आम्हाला जेवढं दिलं आमच्याकडून सेवा करून देतात, आमचा स्वामीवरती अनंत विश्वास आहे. पुढील 5 दिवसाच्या अपडेट घ्या, प्रबोधन दिवशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.